उद्या जाहीर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या पार्श्वभूमीवर 2014 तुलनेत मतांची टक्केवारी वाढल्याने पैठणमध्ये विजयाचा पाऊस संदीपान भुमरे यांच्यावर पडतो की दत्ता गोरडे यांच्यावर हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होईल तर पैठण विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधले गेले. तर सलग 3 वेळा शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले संदीपान भुमरे यांचा 4थ्या वेळी राष्ट्रवादीने पराभव केला होता. तर 5व्यांदा ते पुन्हा आमदार झाले होते. आता पुन्हा राष्ट्रवादीशीच त्यांची लढत असल्याने पैठणमध्ये चर्चांना उधाण आले. तर यावेळी परिवर्तन घडवण्यासाठी राष्ट्रवादीचे दत्ता गोरडेंनी आपली पूर्ण शक्तीपणाला लावली होती. तर तालुक्यात 72.30% एवढे भरघोस मतदान देखील झाले. त्यामुळे ही वाढलेली टक्केवारी कोणाच्या पथ्यावर पडते याविषयी 2 दिवसात गावागावात मतदारच विश्लेषण करून चर्चा घडवून आणताना दिसून येत होते. तर राष्ट्रवादीने दिलेल्या नवीन चेहऱ्याच्या माध्यमातून तालुक्यात परिवर्तन होते की शिवसेनेचा बालेकिल्ला कायम राखला जातो हे आता गुरुवारच्या मतमोजणीनंतर स्पष्ट होईल. दादासाहेब घोडके, MCN News, पैठण.